दक्षिण गोव्यातील पंचायतीने हद्दपार केलेल्या आणि उत्तर गोव्यातील कळंगूट पंचायतीनं देखील धुडकावून लावलेल्या सनबर्न महोत्सवाला अखेर धारगळ पंचायतीनं आश्रय दिलाय स्थानिक आमदार आणि ग्रामस्थांचा विरोध डावलून पंचायतीच्या पाच सदस्यांनी या महोत्सवाला मंजुरी दिली आहे त्यामुळे यंदा प्रथमच धारगळमध्ये डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा महोत्सव होणार हे निश्चित झालं आहे याच विषयावर प्रकाश टाकणारा हा खास डिजिटल वृत्तांत गोव्यात गेल्या सतरा वर्षांपासून सनभर्मूळं सामाजिक वातावरण ढवळून निघाले हा महोत्सव आधी कळंगूट पंचायत क्षेत्रात आयोजित केला जायचा पण या महोत्सवामुळं स्थानिक व्यावसायिकांना तोटा होत असल्याचा मुद्दा उपस्थित करून आणि इथली शांतता बिघडत असल्याचं कारण देऊन कळंगूटवासियांनी या महोत्सवाला तीव्र विरोध दर्शवला होता त्यामुळं डिसेंबर दोन हजार तेवीसमधील मधील महोत्सव हा गोव्यातील शेवटचा असल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलं होतं मात्र जुलै दोन हजार चोवीस उजाडताच दक्षिण गोव्यात महोत्सवाच्या आयोजनासाठी ऑनलाईन तिकिटांची विक्री सुरू असल्याचं लक्षात आल्यानंतर दक्षिणेतील गावागावांमधून त्याचे तीव्र पडसाद उमटू लागले होते शेवटी जनतेच्या रेट्यापुढं नमतं नमत घेत हा महोत्सव पुन्हा उत्तर गोव्यात आयोजित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या त्यासाठी धारगळमधील एक जागा निवडण्यात आली आणि पंचायतीकडे परवानगी मागण्यात आली याच प्रकारानंतर धारगळमध्ये असंतोष भडकला शेवटी स्थानिक आमदार प्रवीण आर्लेकर यांच्यासह आमदार जीत आरोलकर यांनी जाहीर सभा घेऊन सनबर्न होऊ देणार नाही असा गंभीर इशारा दिला होता चोवीस नोव्हेंबर रोजी झालेल्या ग्रामसभेत तर सनबर्नच्या विरोधात एकमुखी ठराव घेण्यात आला पण ग्रामसभा आणि आमदारांच्या विरोधाला केराची टोपली दाखवत पंचायत मंडळानं पाच विरुद्ध चार मतांनी सनबर्नला परवानगी दिली आहे सनबर्नच्या बाजूनं सरपंच सतीश धुमाळ उपसरपंच दीप्तिशा नारोजी पंचायत सदस्य अर्जुन कांदोळकर दिलीप वीर आणि दाजी शिरोडकर या पाच जणांनी मतं दिली आहेत तर सनबर्नच्या विरोधात पंचायत सदस्य अनिकेत साळगावकर प्रदीप नाईक अमिता हरमलकर आणि प्रीती कांदोळकर यांनी मतं दिली आहेत ठराव संमत केल्यानंतर सचिवांनी तो लिहून मंडळासमोर वाचून दाखवणं कायद्यानं बंधनकारक आहे मात्र इथं कायदाही खुंटीला टांगण्यात आला आहे असा आरोप आता स्थानिकांमधून होत आहे कळंगूटमध्ये या महोत्सवाला विरोध होण्याची पाच प्रमुख कारणं होती यातलं पहिलं कारण या, पहिल या महोत्सवाच्या आतमध्येच सर्व खाण्यापिण्याचे स्टॉल असतात त्यामुळं त्या, त्या भागातील इतर व्यावसायिकांना त्याचा काडीचाही फायदा होत नाही महोत्सव काळात तीन दिवस सबंध भागातील शांतता बिघडते तीन दिवस कळंगूटमध्ये वाहतुकीची प्रचंड कोंडी होते याचा सर्वांनाच त्रास होतो या महोत्सवात तीन चार तरुणांचा बळी गेलाय यामध्ये ड्रग्ज व्यवहार होत असल्याचा संशय आहे हा महोत्सव गोव्यातील संस्कृतीचं प्रदर्शन करत नाही याच कारणांमुळे दक्षिण गोव्यात ही महोत्सवाला विरोध होत होता दरम्यान याच विषयाला धरून सनबर्न आयोजकांनी अठरा जणांच्या विरोधात न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा